जुनी पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत बेमुदत संप पुकारला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत एक समिती नेमून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यानच्या काळात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 14 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार 17 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचं समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितलं. ह्या सरकारने आम्हाला फसवलं ही भूमिका कर्मचारी आणि शिक्षकांच्यामध्ये आहे, आणि त्याचाच भाग म्हणून उद्याला कोल्हापूरमध्ये जुनी पेन्शन संघटना कोल्हापूर याने आयोजित केलेल्या विराट मोर्चामध्ये, आक्रोश मोर्चा त्याचं नाव आहे, त्या मोर्चामध्ये समन्वय समितीच्या सर्व घटक संघटना आपलं अस्तित्व अबाधित ठेवून सर्वांना जुनीच पेन्शन पाहिजे, नवीन सुधारित पेन्शन आम्हाला नको ही भूमिका घेत उद्या मोर्चा काढणार आहेत. त्या मोर्चामध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्या सर्व संघटना सामील होणार आहेत. आणि ह्यामध्ये उद्या निघणाऱ्या मोर्चामध्ये उद्या साधारण टाउन हॉलला मोर्चा निघेल 12:30 आणि 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मोर्चा पोहोचेल. जुनी पेन्शनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारी कर्मचारी येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी सरकारनं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही संघटनेनं केली आहे.